अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार अशोक उडंबे यांनी रात्र वैरायची आहे म्हणत मोठे विधान केले आहे. दारू मठाच्या पार्ट्या सुरू आहेत, मात्र मतदान मात्र आमच्यासाठी करायचे असा संदेशही त्यांनी दिला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार आणि तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधी अशोक उडंबे यांनी आपल्या प्रचारसभेत केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत उडंबे यांनी भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्यावर निशाणा साधताना मतदारांशी थेट संवाद साधला. रात्र वैरायची आहे, रोज रात्री दारू मटणाच्या पार्ट्या सुरू आहेत, खायचं त्यांचं मटण पण दाबायचं आपलं बटण, असे आवाहन करत उडंबे यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. उडंबे यांचे विधान त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या निवडणुकीत पैशांचा मोठा वापर होत असल्याची त्यांनी टीका केली. विजय अग्रवाल यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्यामुळे मतदारसंघात भाजपच्या प्रचार योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये स्वस्त बसायचं नाही आहे, रात्र वैरायची आहे. आणि मी पहिले सांगितलं, रोज दारू होणार आहे, मटण होणार आहे, सगळ्यांना बोलावण्यात आहे, चालू आहे. याला बळी पडू नका. खायचं त्यांचं, करोडो रुपये अरबो रुपयाचे मालक झालेले आहेत. खाणे का वोट इधर देणे का? आणि मला असं वाटतं की पैशाचा महापूर आला आहे आणि ही लढाई या जनशक्तीच्या माध्यमातून मी लढणार आहे. सर्व माझ्या सोबत रहा, अशी मी तुम्हाला विनंती करतो.